रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. काल पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज आला नव्हता, मात्र आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. महाडमध्ये आज शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यावेळी आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली सेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. उद्या विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, त्यानंतरच उमेदवारी अर्ज भरायला खऱ्या अर्थानं वेग येईल. यावेळी शेकाप, राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे. रायगड जिल्हा परिषद हे फार मुंबईला जवळ असणारं जिल्हा आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे आणि हे सगळे शिवसैनिक कामाला लागलेले आहेत आणि त्या कामाचं चीज निश्चितच आम्ही 21 तारखेला दाखवून देऊन 23 तारखेला आपल्याला कळवू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.